मृत्यू हे जगातील एक शाश्वत सत्य आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यू पावणार असतो. सत्य प्रत्येकालाच ठाऊक असतं. भारतातील अनेक प्रसिद्ध लोकांचा अनैसर्गिक मृत्यूच्या घटना आपण बघितल्या. त्यांच्या अनपेक्षित आणि अनैसर्गिक मृत्यूनं देशामध्ये खळबळ उडाली होती. एक, सिद्धार्थ शुक्ला. बालिका वधू मधून पदार्पण केलेल्या सिद्धार्थचं रूप आणि त्यापेक्षाही जास्त त्याचं फिटनेसवरील प्रेम प्रेक्षकांना आवडलं. त्यानंतर अनेक हिंदी मालिका आणि चित्रपट यामधून तो घराघरात पोहोचला. मात्र बिग बॉस 13 मधून तो भारतीयांच्या मनातील ताईक बनला. इतका फिट असलेल्या सिद्धार्थला वयाच्या उभ्या 40 हृदयविकाराचा झटका ही बाब अनेकांना अजूनही खरी वाटत नाही. मृत्यूपूर्वी अखेरच्या दिवसापर्यंत तो कार्यरत होता. 2, सुशांत सिंग राजपूत. बॉलिवूडच्या चॉकलेट बॉय अशी नवी ओळख मिळवलेल्या सुशांत सिंगच्या मृत्यूला आता जवळपास 1.5 वर्ष झाली आहेत. आणि असं असलं तरी अजूनही त्याच्या चाहत्यांमध्ये त्याचं दुःख कमी झालेलं नाही. 14 जून 2020 रोजी राहत्या घरात गळफास लावून त्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आणि त्यानंतर सुरू झाला तो चौकशीचा फास. बॉलिवूडमधील नेपोटिझम, ड्रग्ज अशा अनेक विषयांचे कंगोरे असलेली ही केस मात्र अजूनही गुलदस्तात आहे. 3, विलासराव देशमुख. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना 2011 सिरहोसिस झाल्याचं निदान झालं होतं. पण त्यांचा आजार आणि उपचाराविषयी कुठेही फार वाच्यता केली जात नव्हती. ऑगस्ट 2012 त्यांना उपचारासाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे समजलं की त्यांचं यकृत आणि मूत्रपिंड निकामी झालंय. त्यांना 6 ऑगस्ट रोजी एअर अँब्युलन्स मधून तातडीनं चेन्नई येथे लिव्हर ट्रान्सप्लांट साठी नेण्यात आलं. पण तिथे त्यांचं ऑपरेशन होण्याच्या आदल्या रात्रीच त्यांचं अनपेक्षितपणे निधन झालं. त्यांचे अवयव निकामी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला असं सांगण्यात येतं. 4, दिव्या भारती. निरागस डोळ्यांची गोड चेहरा असलेली चुलबुली अभिनेत्री दिव्या भारतीचा मृत्यू आजही एक न उलगडलेला रहस्य आहे. अवघ्या 19व्या वर्षी हे जग सोडून गेलेल्या दिव्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा अनेकांचा दावा आहे. 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारती संध्याकाळी तिच्या मुंबई स्थित घराच्या बाल्कनीतून पडली आणि त्यात तिच्या डोक्याला जबर मार लागला आणि तिथेच तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात होतं. पण कुणालाही ती नेमकी कशी पडली हे माहिती नाही. ती पडल्यानंतर सर्वांना लक्षात आलं आणि रक्ताच्या थारोळात पडलेल्या तिला लगेच कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डोक्याला जबर मार लागल्यानं ती वाचू शकली नाही. ती नेमकी कशी पडली हे कुणालाही सांगता येत नसल्यानं तिचा मृत्यू अत्यंत संशयास्पद आहे.